मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत 1857 स्वातंत्र्य लढ्याची कारणे. त्यामध्ये उठाव सुरू होण्यासाठी तात्कालिक परिस्थितीमध्ये काय कारण घडलं पहा बालमित्रांनो. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका दिल्या. लांब पल्ल्याचा याचा अर्थ दूर अंतरापर्यंत नेम धरून हल्ला करता येणाऱ्या बंदुका, त्यालाच लांब पल्ल्याच्या बंदुका असे म्हणतात. आणि त्या बंदुकांचं नाव होत एनफील्ड बंदुका. या बंदुकामध्ये वापरण्यासाठी नवी काडतुसे हिंदी सैनिकांना दिली. काडतुसे म्हणजे काय? तर त्या बंदुकीमध्ये ज्या गोळ्या ठेवायच्या असतात त्या गोळ्या एका आवरणामध्ये ठेवलेल्या असतात अगोदर. आणि मग ते आवरण त्या ठिकाणी दातांनी तोडून मग ती गोळी बाहेर काढून त्या बंदुकीत ठेवायची असते. असे ते आवरण, अशा आवरणांना त्या ठिकाणी गायीची व डुकराची चरबी लावण्याची बातमी हिंदी सैनिकांमध्ये सर्वत्र पसरली. की त्या आवरणाला गायीची चरबी आणि डुकराची चरबी लावलेली आहे. चरबी म्हणजे काय? तर तेल, गायीचं आणि डुकराचं जे तेल असतं ते तेल त्याला लावलेलं आहे. चरबी म्हणजे तेलाचा प्रकार असतो, ती लावलेली आहे. या ठिकाणी हिंदी सैनिकांना गाय हा पवित्र प्राणी आहे आणि डुकर हा मुस्लिम समाजाला तुच्छ प्राणी आहे. दोघांच्याही धार्मिक भावना त्या ठिकाणी दुखवल्या गेल्या. आणि मग हिंदी सैनिक आणि त्या ठिकाणी बाकीचे सैनिक, सर्वच सैनिक, मुस्लिम सैनिक हे असंतोषाने पेटून उठले. आणि मग त्या ठिकाणी सैनिकांमध्ये उद्रेक निर्माण झाला ब्रिटिश सत्तेविरुद्ध. त्याचीच परिणिती म्हणून मग पुढे 1857 चा स्वातंत्र्य लढा झाला. धन्यवाद.